नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आणि ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. गेल्या काही दिवसापासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत. अष्टक वर्गाचा अभ्यास करीत असताना आपण एका जातकाची पत्रिका घेतलेली आहे. गेले 2-3 भाग आपण याच जातकाच्या पत्रिकेवर अभ्यास करीत आहोत, त्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी देखील सोयीचं होतं. या जातकाला सध्या राहूची महादशा सुरू असून ती त्याला अत्यंत त्रासदायक जात आहे. 24 एप्रिल 2022 पासून जातकाला गुरु महाराजांची महादशा लागेल. ही महादशा जातकाला कशी जाईल याचा अभ्यास आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून करीत आहोत. मागील भागात आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून महादशा आणि त्यात येणाऱ्या विविध अंतर्देशेची जातकाला कशी फळं मिळतील याचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण गुरु महाराजांच्या 16 वर्षाच्या महादशेत गुरु महाराजांच्या भ्रमणानुसार म्हणजे गोचरनुसार जातकाला प्राप्त होणारी फळं अभ्यासणार आहोत. कारण गुरुचं भ्रमण म्हणजे गोचर होय. गुरु महाराज 16 वर्षांमध्ये जवळपास सर्वच राशींमध्ये भ्रमण करतील. हे भ्रमण कशा पद्धतीचं असेल, त्या पद्धतीनं जातकाला त्याची फळं प्राप्त होतील. कारण 16 वर्ष एकसारखी कुणालाही जात नाही, किंबहुना एक दिवस देखील दुसऱ्या दिवसासारखा अजिबात नसतो. विविध प्रकारचे चढउतार सुखदुःख आपण सतत अनुभवत असतो. असं असलं तरी गुरु महाराजांची ही महादशा जातकाला खूपच लाभदायक जाणार आहे. कारण आपण मागच्याच भागात बघितलं की गुरु महाराज या जातकाच्या पत्रिकेत लाभस्थानात विराजमान आहे. तिथे सर्वाष्टक वर्गात 45 एवढे भक्कम बिंदू आहेत आणि गुरु महाराजांनी देखील त्या स्थानाला 6 बिंदू दिलेले आहेत. 8 पैकी 6 बिंदू म्हणजे उत्तम बिंदू गुरु महाराजांनी त्या स्थानाला दिलेले आहेत. एकंदरीत ही महादशा जातकाला प्रगतिकारक, व्यक्तिमत्व समृद्ध करणारी, वास्तुसुख वाहनसुख प्रदान करणारी असेल. हे जरी खरं असलं तरी 16 वर्ष एकसारखी जाणार नाहीत. त्याप्रमाणे या जातकालाही गुरु महाराजांच्या भ्रमणाने जो फरक पडणार आहे तो नेमका कसा पडेल हे आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. दिनांक 24 एप्रिल 2022 या दिवशी गुरु महाराजांची महादशा लागेल. आता आपल्याला त्या काळातील गुरु महाराजांचं गोचर पाहावं लागेल. त्या काळात गोचर कुठून सुरू आहे. 24 एप्रिल 2022 रोजी गुरु महाराज मीन राशीतून प्रवास करीत आहे. मीन ही त्यांची स्वतःची रास असून जातकाच्या चतुर्थ स्थानातून ते प्रवास करतील. चतुर्थ स्थानाला सर्वाष्टक वर्गात 30 बिंदू आहेत. त्यात गुरु महाराजांनी 5 बिंदू दिलेले आहे, त्यामुळे चतुर्थ स्थानाच्या कारकत्वात येणारी सर्व सुख जातकाला भरभरून प्राप्त होतील. जसे की वास्तुसुख वाहनसुख, व्यवसायात भरभराट, मालमत्तेत वाढ अशी विविध शुभ फळं जातकाला प्राप्त होतील. त्यानंतर 21 एप्रिल 2023 रोजी गुरु महाराज मेष राशीत प्रवेश करतील. मेष राशीत सर्वाष्टक वर्गात 24 गुण म्हणजे बिंदू आहेत. त्यात गुरु महाराजांनी तिथे 5 बिंदू दिलेले, म्हणजे प्रगतीचा वेग या काळात थोडा मंदावेल. मात्र शैक्षणिक यश जातकाला मिळू शकतं. नवीन शिक्षणाचे विचार मनात येऊ शकतात. संतती सुख व संततीपासूनचं सुख प्राप्त होऊ शकतं. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यक्तिमत्वात विकास होईल. कुठल्याही कार्यात भाग्याची साथ प्राप्त होईल. मेषनंतर गुरु महाराजांचं वृषभ राशीत प्रवेश असेल. वृषभ राशीला अष्टक वर्गात 32 बिंदू मिळाले, मात्र येथे गुरु महाराजांनी फक्त 4 बिंदू दिलेले आहेत.
त्यामुळे मिळणाऱ्या शुभफळामध्ये कुठेतरी थोडीशी उणीव तयार होऊ शकते. जातकाची प्रगती थांबणार नाही. नोकरीत प्रमोशन, आर्थिक लाभ, व्यावसायिक लाभ, प्रवासाच्या संधी अशी विविध शुभदायी फळं जातकाला प्राप्त होतील. 24 मे 2025 रोजी गुरु महाराज वृषभेतून मिथुन राशीत प्रवेश करतील. मिथुन राशीत सर्वाष्टक वर्गाला फक्त 21 गुण मिळालेले आहेत. येथे गुरु महाराजांची स्वतः 5 बिंदू दिले आहेत. सर्वाष्टक वर्गात फक्त 21 बिंदू मिळालेले असले तरी गुरु महाराजांचे चांगले पाठबळ मिळालेले असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांची कृपा जातकावर झाल्याशिवाय राहणार नाही. तरी नकारात्मक परिणाम म्हणून जातकाच्या घरात अशांतता निर्माण होईल, विसंवाद तयार होतील. मिथुन राशीनंतर गुरु महाराज दिनांक 18 ऑक्टोबर 2025 पासून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत कर्क राशीत असतील. या स्थानाला सर्वाष्टक वर्गात 36 बिंदू मिळालेले आहेत. त्यात गुरु महाराजांनी इथे 4 बिंदू दिलेले आहे, त्यामुळे थोडी मध्यम फळं जातकाला प्राप्त होतील. कर्केनंतर 30 ऑक्टोबर 2026 रोजी गुरु महाराज सिंह राशीत प्रवेश करतील. सर्वाष्टक वर्गात येथे 30 बिंदू मिळालेले आहे आणि गुरु महाराजांनी 5 बिंदू दिलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रगतीच्या नवीन संधी जातकाला प्राप्त होईल. हा काळ जातकासाठी भाग्योदयाचा ठरेल. भरपूर प्रवास होईल आणि त्यातून त्याचा लाभ होईल. सोबतच संतती सुख आणि संततीपासूनचे सुख देखील प्राप्त होईल. अशा अनेक गोष्टीत सिंह राशीतील गुरु महाराजांचं गोचर जातकाला लाभदायक ठरेल. सिंहेनंतर 26 नोव्हेंबर 2027 रोजी गुरु महाराज कन्येत प्रवेश करतील. सर्वाष्टक वर्गात कन्या राशीला एकूण 36 गुण तर त्यापैकी गुरु महाराजांनी 6 बिंदू दिलेले आहेत. येथे आपले कर्तृत्व समृद्ध करण्याच्या प्रचंड संधी जातकाला प्राप्त होतील. जातक व्यावसायिक असेल तर व्यवसाय वृद्धी होईल आणि नोकरी करत असेल तर प्रमोशनच्या संधी प्राप्त होतील. यशाचं प्रमाण या काळात वाढणार आहे. धनलाभ देखील होऊ शकतो. कौटुंबिक संपत्ती प्राप्त होईल. कन्येनंतर 26 डिसेंबर 2080 रोजी गुरु महाराज तूळ राशीत प्रवेश करतील. आपण अगोदर बघितलं की सर्वाष्टक वर्गात तूळ राशीला सर्वाधिक म्हणजे 45 एवढे भक्कम बिंदू आहेत. गुरु महाराजांनी येथे 6 बिंदू दिलेले आहेत, त्यामुळे हे गोचर देखील जातकासाठी भाग्याचं, समृद्धीचं, व्यावसायिक प्रगतीचं, संततीसुख प्राप्त करून देणारं ठरेल. तुळेनंतर 24 जानेवारी 2030 ते 17 फेब्रुवारी 2031 या काळात गुरु महाराज वृश्चिकेत प्रवेश करतील. या काळात जातकाला अत्यंत सांभाळून राहावं लागेल. किंबहुना त्या जातकाला आधीच सांगितलेलं देखील आहे की हा काळ संघर्षाचा राहील, कारण सर्वाष्टक वर्गात इथे फक्त 18 बिंदू आहेत आणि गुरु महाराजांनी 2 बिंदू दिलेले आहेत. परिणामी हा काळ जातकाला बऱ्यापैकी संघर्षाचा, अडचणींचा, समस्यांचा, आर्थिक नुकसानीचा राहील. हॉस्पिटलच्या फेऱ्या या काळात वाढू शकतात किंवा अनपेक्षित नुकसान, चोरी यासारखे प्रकार होऊ शकतात. वृश्चिकेनंतर गुरु महाराज धनु राशीत प्रवेश करतील. येथे सर्वाष्टक वर्गात एकूण 26 गुण असून गुरु महाराजांनी 5 बिंदू दिलेले आहेत, म्हणजे येथून जातकाला मध्यम स्वरूपाची फळं मिळतील. ती देखील जातकाला सुखावणारी ठरतील, कारण मागचा काळ त्यांच्या संघर्षात गेलेला असेल. धनुनंतर गुरु महाराज मकर राशीत प्रवेश करतील. मकर राशीत गुरु महाराज निचीचे होत असतात. 5 मार्च 2032 ते 17 मार्च 2033 या काळात ते निचीचे राहतील.
असं असलं तरी या स्थानाला गुरु महाराजांनी संपूर्ण म्हणजे 8 बिंदू दिलेले आहेत. खरं बघायला गेलं तर सर्वाष्टक वर्गात मकर राशीला म्हणजे धनस्थानाला फक्त 20 बिंदू आहेत, मात्र त्या 20 बिंदूपैकी 8 बिंदू हे एकट्या गुरु महाराजांचे आहेत. 100% गुण त्यांनी इथे दिलेले असल्यामुळे त्याची अत्यंत शुभ फळं जातकाला प्राप्त होतील. मकर राशीनंतर गुरु महाराज कुंभेत प्रवेश करतील. हा काळ जातकासाठी अत्यंत संकटाचा ठरेल, कारण कुंभ राशीत गुरु महाराजांनी फक्त 1 बिंदू दिलेला आहे, त्यातल्या त्यात सर्वाष्टक वर्गात 28 बिंदू आहे. त्यामुळे इतर ग्रहांकडून जातकाला सहकार्य प्राप्त होईल, मात्र गुरु महाराज या पत्रिकेचे लग्नेश असून महादशानात देखील आहेत, त्यामुळे त्यांनी फक्त 1 बिंदू दिलेला असल्यामुळे तो काळ जातकासाठी निश्चितच कठीण राहील. कुंभ राशीनंतर गुरु महाराज मीन राशीत प्रवेश करतील, त्यानंतर मेष राशीत. मीन आणि मेष राशीचं आपण अगोदरच बघितलं त्याप्रमाणे जातकाला फळं प्राप्त होतील. एकंदरीत या 16 वर्षाचा अभ्यास केला असता गुरु महाराज जेव्हा वृश्चिक राशीत जातील, म्हणजे 24 जानेवारी 2030 ते 17 फेब्रुवारी 2031 या काळात जातकाला सावध राहावं लागेल. त्याशिवाय जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतील, म्हणजे 17 मार्च 2032 ते 27 मार्च 2033 हा काळ जातकासाठी संघर्षाचा असेल. मात्र उर्वरित सर्व काळ हा प्रगतीचा आणि लाभाचा राहील. अष्टकवर्गाच्या माध्यमातून गुरु महाराजांच्या महादशेची फळं जातकाला कशी मिळतील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. म्हणून आता आपण थांबूया. अष्टकवर्गाच्या या मालिकेत अजून विविध विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यासमोर ठेवणार आहोत. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.